गणेशोत्सवात गणपतीच्या मूर्ती या प्लास्टर ऑफ पॅरिस आणि इतर रासायनिक घटकांपासून बनवल्या जातात, त्यामुळे विसर्जनानंतर मूर्त्या पाणी प्रदूषणाचं कारण ठरत असतात. प्रदूषण टाळण्यासाठी कणेरी मठाचे काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या संकल्पनेतून गोमय शाडूच्या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवण्यात आलेल्या आहेत. या मूर्तींचा विक्रीचा प्रारंभ पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथील माऊली गोशाळा इथं कणेरी मठाचे कार्यकारी संचालक यशोवर्धन पारमधीकर यांच्या हस्ते झालं. पंचमहाभूतातील जलतत्वांचं प्रदूषण थांबण्यासाठी काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या संकल्पनेतून गोमय आणि माती यांच्या मिश्रणातून गोमय गणेशमूर्ती यावर्षी बाजारात उपलब्ध झालेल्या आहेत. गोमय गणेशमूर्तींचं विसर्जन पाण्यामध्ये केल्यानंतर पाण्याचं शुद्धीकरण होतं, तर पाण्याचं प्रदूषण थांबवण्यासाठी मदतही होते. तसंच ही मूर्ती अग्निरोधक आहे, प्लास्टर ऑफ पॅरिस मुक्त आहे, त्यामुळं पर्यावरणाचं रक्षण होणार असून यावर्षीचा गणेशोत्सव आपण गोमय गणेशमूर्तीबरोबर साजरा करूया असं आवाहन अदृश्य काडसिद्धेश्वर मठाचे कार्यकारी संचालक यशोवर्धन बारामतीकर यांनी केलं. कोडोली येथील माऊली गोशाळा इथं पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कमीत कमी किमतीमध्ये उपलब्ध आहेत. यावेळी माऊली गोशाळेचे समाधान पाटील, रुपाली पाटील, समर्थ पाटील, पोपट देसाई, पुष्पा बारामतीकर, अक्षय खुडे, अमित काइंगडे आदी उपस्थित होते.